अर्जुन म्हणाला हे कृष्णा जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेनं युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती सात्विक राजस कि तामस श्री भगवान म्हणाले मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावत उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक राजस व तामस अशा तीन प्रकारचीच असते ती तू माझ्याकडून ऐक हे भारता सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतकरणानुरूप असते हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेनं युक्त आहे तो स्वतःही तोच आहे सात्विक माणसे देवांची पूजा करतात राजस माणसे यक्ष राक्षसांची तसेच जी इतर तामस माणसे असतात ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात जे शरीराच्या रूपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतकरणात राहणाऱ्या मलाही कृष करणारे असतात ते अज्ञानी लोक असुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ तप आणि दानही तीन तीन प्रकारची आहेत त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून आयुष्य बुद्धी बळ आरोग्य सुख आणि प्रीती वाढवणारे रसयुक्त स्निग्ध स्थिर राहणारे स्वभावत मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात कडू आंबट खारट फार गरम तिखट कोरडे जळजळणारे आणि दुःख काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात जे भोजन कच्चे रस नसलेले दुर्गंध येणारे शिळे आणि उष्टे असते तसेच जे अपवित्र ही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय परंतु हे अर्जुना केवळ दिखाव्यासाठी किंवा के फळ ही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू शास्त्राला सोडून अन्नदान न करता मंत्रांशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात देव ब्राह्मण गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे पावित्र्य सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हणले जाते जे दुसऱ्याला न बोचणारे प्रिय हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते तसेच वेदशास्त्रांचे पठन आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हणले जाते मनाची प्रसन्नता शांत भाव भगवचिंतन करण्याचा स्वभाव मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेनं केलेल्या वर सांगितलेल्या तीनही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे जे तप मूर्खतापूर्वक हट्टान मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हणले गेले आहे दान देणेच कर्तव्य आहे या भावनेनं जे दान देश काळ आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हणले गेले आहे परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतून किंवा फळ नजरे समोर ठेवून दिले जाते ते राजस दान म्हणले आहे जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हणले गेले आहे ओम सत् सत अशी तीन प्रकारची सच्चितानंद घन ब्रह्माची नावे सांगितली आहेत त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण वेद आणि यज्ञादी रचले गेले आहे म्हणून वेद मंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान व तपरूपी क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो तत् तत या नावाने संबोधिलेल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे या भावनेनं फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ तप व दानरूप क्रिया कल्याणाची कर इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात सत या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो तसेच हे पार्था उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो तसेच यज्ञ तप व दान यामध्ये जी स्थिती असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्मनिश्चयाने सत असे म्हणले जाते हे अर्जुना श्रद्धे शिवाय केलेले हवन दिलेले दान केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हणले जाते त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होतं ना परलोकात